हाय, कसे आहात आपण सर्व जण? माझ्या सोबत ही सारी गँग आहे. श्रेया ओळख दे आपली. हाय, मी श्रेया. पूर्ण नाव सांग. श्रेया मंदार फडकर. पूर्वी. हाय, मी उर्वी मंदार फडकर. शुभम, नाव सांग तुझं. मी शुभम समीर हळदणकर. हे मस्ती पण करते, मस्ती करू नका मुलांना. मुलं खूप मस्ती करत आहेत. आता आज ना मी तुम्हाला नवीन गोष्ट दाखवणार आहे. पूर्वी, आपल्याला काय दाखवायचंय? अँट. अँट नाही, टर्माइट चं घर. तुम्ही कधी पाहिलं का टर्माइट म्हणजे वाळवीचं घर? मी बागेमध्ये आता बऱ्याच दिवसांनी आले इकडे, तर मी तिथे पाहिलं की टर्माइट म्हणजे वाळवीने घर बांधलंय. आणि बघायला असं छान वाटत ते घर. दाखवते मी. कुठे ग टर्माइट चं घर? टर्माइट चं घर. कुठे कुठे कुठे? कुठे कुठे? टर्माइटचं घर. पूर्वी, तू माहिती दे. आलो, माझ्या मागे पाहू शकता आपण. उंच उंच डोंगरासारखं जर दिसतंय, मी बॅक कॅमेराने दाखवते. हे आहे घर. उर्वी आपल्याला काहीतरी सांगते. उर्वी सांग. ते अँटने घर बनवलंय पण ते अँटने नाही, टर्माइटने. टर्माइटने घर बनवलंय पण त्याच्या आत मध्ये लाटो साप. कोणी सांगितलं तुला? माझ्या मम्मीने. म्हणजे त्याच्यात साप पण राहतात का? सापच लाटो टर्माइट नाही राहतात तिथे. हो, बर बर. शुभम, तुला काय सांगायचं त्या वारुळ बद्दल? काय म्हणतात त्याला? वारुळ म्हणतात. काय म्हणतात? जेव्हा विचारू तेव्हा नीट उत्तर नाही देणार तो. श्रेया, तुला काय माहितीये टर्माइटच्या घराबद्दल? नाही, एवढं फारस नाही. उर्वीने जे सांगितलं तेवढंच माहिती होत. मी पण ऐकलं होतं की मुंग्यानी जे बनवतात त्याला वारुळ म्हणतात. आता हे मुंग्यानी बनवलं नाही आहे, तर हे टर्माइटने बनवलं आहे. आता नक्की याला काय म्हणतात माहित नाही, पण हे मी लहानपणापासून ऐकत आले की मुंग्यांचं जे घर असतं त्याला म्हणतात वारुळ, आणि त्याच्यामध्ये साप राहतात वगैरे. तर तुमच्या इथे पण असं तुम्ही कधी पाहिलंय का? म्हणजे मुंग्यानी बनवलेलं वारुळ किंवा टर्माइट वाळवीने बनवलेलं, तुमच्या इथे या वारुळाला या उंचवट्यांना काय म्हणतात जे वाळवीने तयार केले आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.